अंबादास दानवेंना आव्हान आणि आवाहन मधला फरक कळत नाही. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी टीका केली आहे. दानवेंकडून लाडकी बहीण योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे असं देखील सावंत म्हणतायत. दडदडीत खोटा बोलणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा निषेध करतो असं सावंत यांचं म्हणणं आहे. अंबादास दानवे उबाटा शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते यांनी आता एक क्लिप जारी केलेली आहे आणि त्यांनी युवकांना आणि महिलांना आवाहन केलेले आहे. आता त्यांना आवाहन आणि आव्हान याच्यामधील फरक सुद्धा अजूनपर्यंत कळून येत नाही. ते म्हणतात की मी तुम्हाला आव्हान करत आहे. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवलेली आहे आणि ते असं सांगत आहेत की ही योजना पूर्णपणे खोटी आहे. अशा योजना यापूर्वी सुद्धा सुरू होत्या. या योजना म्हणजे जनतेच्या महिलांच्या युवकांच्या हिताकरिता आहेत आणि म्हणूनच या योजना यशस्वी होऊ नये याकरिता चाललेले हे व्यर्थ प्रयत्न विरोधकांमार्फत होत आहेत त्यांचा मी निषेध करतो. दानवेंकडून लाडकी बहीण योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे असं आता सावंत म्हणतात. दडदडीत खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा मी निषेध करतो असं देखील या ठिकाणी सावंत यांनी म्हटलेलं आहे. अंबादास दानवेंना आव्हान आणि आवाहन यातला फरक कळत नाही अशी टीका शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत करत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.